Good morning student, today we are going to learn 3rd standard English subject 31 number lesson, Robots. Ok, last two videos we learned know some hard words from this lesson. Now today I will explain this lesson, so open the textbook page number 67. See the first paragraph, a robot is a complex man-made machine that can perform many of the tasks that human being do. And some tasks that are too difficult or dangerous for human beings. Robots are built in such a way that they can perform these tasks automatically when they are started or on command. Robots may be operated by remote control. Now, listen a robot is a complex man made machine no? and that can perform many of the tasks that human beings okay, do.

जे ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्य करू शकत नाही अशा डिफिकल्ट कठीण आणि डेंजरस ज्या आहेत अवघड ज्या गोष्टी आहेत त्या कोणाकडून केल्या जातात मानवाकडून होत नाही तर ह्या करून घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे रोबोट हा काय केलेला आहे तयार केलेला आहे आणि रोबोट हा काय के होतो तर रिमोट कंट्रोलने आपल्याला रिमोटनी काय करतो आपण त्याला कंट्रोल, आप कंट्रोल करू शकतो okay student do you understand the first paragraph now listen to the next paragraph a robot usually has three things it has a built-in computer program this program is like the robot's brain only a robot cannot think on its own like human being do it cannot decide whether to do something whether something is good or bad on its own it can learn and do only what the computer program makes it possible for the robot to learn and do. A robot does not have moods and feelings like human beings do. Like other machines, a robot can do boring tasks again and again and again without getting bored. It can work in dangerous places where human beings cannot go or live. नाव लिसन अ रोबोट अ रोबोट युजली हॅज थ्री थिंग्स रोबोट युजली हॅज थ्री थिंग्स रोबोट हा तीन गोष्टी साठी वापरला जातो पहा तीन गोष्टींनी इट हॅज अ बिल्ट इन कम्प्युटर प्रोग्रॅम त्याला बनवलं जातं कशाने कम्प्युटर प्रोग्रॅमनी दिस प्रोग्रॅम इज लाईक द रोबोट्स ब्रेन आणि हा कम्प्युटर प्रोग्रॅम म्हणजेच काय असतो त्या रोबोटचा ब्रेन असतो मेन तो असतो ओनली अ रोबोट कॅनॉट थिंक और इट्स ओन लाईक ह्युमन बीइंग डू आता पहा मनुष्याप्रमाणे तो काही सांगू शकत नाही किंवा तो काही करू शकत नाही इट कॅनॉट डिसाइड वेदर टू डू समथिंग वेदर समथिंग इज गुड ऑर बॅड ऑन इट्स ओन तर पहा तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही की काय काय गोष्टी काय आहेत म्हणजे ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे ह्याचा निर्णय तो स्वतः घेऊ शकत नाही म्हणजे मनुष्याप्रमाणे तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही

आता रोबोटला पहा ह्युमन मनुष्याप्रमाणे काय नाही आहेत म्हणजे मनुष्याप्रमाणे रोबोटला भावना वगैरे नाही आहेत त्याला जेवढं सांगितलेलं आहे ते जेवढं फिक्स त्याच्या ब्रेनमध्ये केलेलं आहे तेवढंच तो काय करतो गोष्टी करतो ह्युमन बिंगसारखं म्हणजे मानवाप्रमाणे तो स्वतःच्या म्हणजे ज्या फिलिंग्स भावना वगैरे तो व्यक्त करू शकत नाही लाईक अदर मशीन्स अ रोबोट कॅन डू बोरिंग टास्क अगेन अँड अगेन अँड अगेन विदाउट गेटिंग बोट आता पहा एखाद्या गोष्टीचा आपण एखादी गोष्ट सारखी सारखी करून आपल्याला कंठाळा येतो परंतु रोबोटचं तसं नाही आहे रोबोट हा बोर होत नाही कंठाळा त्याला वाटत नाही त्याच त्याच गोष्टी करून त्याला कंठाळा येत नाही इट कॅन वर्क इन डेंजरस प्लेसेस वेअर ह्युमन बीइंग कॅनॉट गो ऑर लिव आता पहा अशा ठिकाणीही तो काम करू शकतो ज्या ठिकाणी मनुष्य ज्या अडचणीच्या ठिकाणे आहेत अ उघड ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जाऊन रोबोट काय करू शकतो तर काम करू शकतो नाव लिसन सी अ रोबोट हॅज मेकॅनिकल पार्ट्स ऑर अ बॉडी दिस पार्ट इनेबल द रोबोट टू मू ऑर परफॉर्म सर्टन ॲक्शन इन सर्टन वे दिस पार्ट अवे हॅव In certain, see? in certain way this part may have pipes tubes cylinders wheels and jars joined in a particular way there may be devices that scope up or hold things blow suck sweep etc these parts are designed to suit the purpose for which the robot is built now listen a robot has a mush मशिनिकल पार्ट्स ओके मशिनिकल पार्ट्स विच ऑर अ बॉडी दिस पार्ट इनेबल द रोबोट टू हॅव ऑर परफॉर्म सर्टन ॲक्शन इन सर्टन वेज आता रोबोटचे जे पहा मशिनिकल जे पार्ट्स आहेत किंवा बॉडीज आहेत ओके ज्या सर्टन त्याच्या ॲक्शन आहेत किंवा वेज जे आहेत दिस पार्ट मे हॅव पाइप्स ट्यूब सिलेंडर्स व्हील्स अँड जर्स जॉईंट इन अ पर्टिक्युलर वे आता त्या काय आहे त्या बॉडी जे आहे ते रोबोटचे कशा पद्धतीने असते पहा तर पाईप्स ट्यूब सिलेंडर व्हील्स अँड जर्स जॉईंट इन अ पर्टिक्युलर वे हे काय केलेले असतात जॉईंट केलेले असतात व्यवस्थितपणे देअर मे बी डिवायसेस दॅट स्कोप अप ऑर होल्ड थिंग्स ब्लो सक स्वीप एक्सेट्रा ओके दिस पार्ट आर डिझाइन टू सूट द पर्पज फॉर विच द रोबोट इज बिल्ड नाले सांग देर मे बी डिव्हायस एस दॅट स्कोप अप ऑर होल्ड थिंग्स ब्लोसक स्वीप एक्सेट्रा दीज पार्ट आर डिझाइन टू सूट द पर्पज फॉर विच द रोबोट इज बिल्ड आता पहा हे जे पार्ट जे आहे ते कशा पद्धतीने जोडले जातात तर रोबोटला जसे सुटेबल असेल डिझाईन वगैरे रोबोटला सुटेबल होईल अशा पद्धतीने काय केली जाते केली जाते म्हणजे पहा एखादी गोष्ट ठेवण्यापासून ते झाडून का झाडू स्वीप करण्यापर्यंत रोबोट हा सर्व करू शकतो आणि अशा पद्धतीने रोबा रोबोटची डिझाईन वगैरे जर करायची असेल तर ते डिझाईन ही त्या रोबोटच्या दीज पार्ट आर डिझाईन टू सूट द पर्पज फॉर विच द रोबोट इज बिल्ट आता ही जी डिझाईन आहे त्या रोबोटच्या बिल्टवरती काय असते अवलंबून असते ओके नेक्स्ट अ रोबोट अल्सो हॅज सिजनर्स ऑर डिवाईस एट दॅट सॉरी अ रोबोट हॅज सिन्सिअर्स ऑर डिवाईस एट दॅट इन्फॉर्म इट अबाउट इट सराउंडिंग दिस सेन्सर्स आर लाईक द रोबोट साईज इयर्स नो स्किन एक्सेट्रा अगेन दीज डिवायसेस आर डिझाईन्ड

अवलंबून असतं जी सेन्सर्स आर लाईक द रोबोट्स आईज आता हे जे सेन्सर्स आहेत ते कशावरती अवलंबून असतात तर रोबोटचे जे आईज आहेत इयर्स आहेत नोज आहे आणि स्किन आहे ह्याच्यावरती अगेन दीज डिवायसेस आर डिझाईन अँड फिटेड टू द रोबोट्स बाय एक्सपर्ट हू डिझाईन अँड बिल्ड द रोबोट नाव लिसन अगेन दीज डिवायसेस आर डिझाइनड अँड फिटेड टू द रोबोट्स बाय एक्सपर्ट हू डिझाईन अँड बिल्ड द रोबोट

See here some robots are designed to look like human being or other living things or they may be given other suitable shapes it requires a lot of hard work skill and imagination to design and build robots would you like to design or build a real robot when you grow up for that you will have to study the relevant subject well and also develop a good

केले जातात इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ हार्डवर्क स्किल अँड इमॅजिनेशन टू डिझाईन अ बिल्ड रोबोट्स आणि अशा रोबोटची निर्मिती करण्यासाठी खूप काय करायला लागते मेहनत घ्यावी लागते वूड यू लाईक टू डिझाईन अवर बिल्ड अ रिअल रोबोट वेन यू ग्रो अप आता पहा तुम्हाला आवडेल का की अशा पद्धतीने रोबोटची रियल जी डिझाईन आहे किंवा बिल्ड बांधणी जे आहे ते करायला तुम्हाला आवडेल का फॉर दॅट यू विल हॅव टू द स्टडी रिलेव्हेंट सब्जेक्ट वेल अँड अल्सो डेव्हलप अ गुड इमॅजिनेशन त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे रोबोटची जर बांधणी करायची असेल रोबोट बिल्ट करायचं असेल तर त्याचा आपल्याला काय केला पाहिजे अभ्यास खूप केला पाहिजे आणि डेव्हलप अ गुड इमॅजिनेशन आणि कल्पनाशक्ती ही आपली कशी पाहिजे छान पाहिजे म्हणजे मजबूत अशी कल्पनाशक्तीही पाहिजे आणि रोबोटचा आपण काय केला पाहिजे परिपूर्ण असा अभ्यास केला पाहिजे नाव लिसन डिझाईन युअर ओन रोबोट्स आता जर तुमच्या ओन रोबोटची डिझाईन करायची असेल तर कशा पद्धतीने करणार यू द फॉलोईंग पॉईंट्स अँड मेक अ डिझाईन फॉर युअर ओन रोबोट्स ओके नाव लिसन पर्पज व्हॉट आर यू बिल्डिंग द रोबोट फॉर व्हॉट वर्क विल इट डू फेन इट इज रेडी नॉलेस अँड पर्पज आता पहा व्हॉट आर यू बिल्डिंग द रोबोट्स फॉर रोबोट्स हा आपल्याला कशासाठी तयार करायचा आहे आणि कोणता हॉट वर्क विल इट डू वेन इट इज रेडी आणि कोणतं तुम्ही काय करणार आहेत काम करून घेणार आहेत हे पाहायचं आहे मटेरियल हॉट मटेरियल विल यू सी टू बिल्ड द रोबोट्स कोणतं मटेरियल तुम्ही यूज करणार आहात रोबोट बांधण्यासाठी मेटल प्लास्टिक किंवा ग्लास ओके साईज अँड शेप हाव बिग ऑर स्मॉल विल द रोबोट बी शेप what शेप वूड बी मोस्ट सुटेबल आता पहा रोबोटचा शेप तुम्ही छोटा घेणारा आहात की मोठा घेणार आहात हे पाहायचं आणि त्याचा शेप ओके okay? त्याचा शेप काय करायचा आहे त्याला जसं शोभेल म्हणजे रोबोटला शोभेल असा काय करायचं आहे त्याचा शेप ठेवायचा आहे पार्ट हॉट पार्ट विल द रोबोट नीड टू रिमूव सॉरी What part will the robot need to move or to do its work? It is necessary to have bending, बेंडिंग कर्लिंग ऑर स्ट्रेचिंग पार्ट listen, what part will the robot need? नीड आता रोबोटला कोणता पार्ट गरजेचा आहे टू move ऑर टू डू इट्स work म्हणजे त्याला हालचाल करण्यासाठी आणि त्याला वर्क करण्यासाठी हे आपण काय केलं पाहिजे इट इज नेसेसरी टू हॅव आपण हे पाहिलं पाहिजे म्हणजे बेंडिंग कर्लिंग और स्ट्रेचिंग नावलिसन व्हॉट पार्ट विल द रोबोट नीड टू मू ऑर टू डू इट्स वर्क इट इज नेसेसरी टू हाव अ बेंडिंग कर्लिंग और स्ट्रेचिंग पार्ट आता हे खूप गरजेचं आहे म्हणजे आपण पाहिलं पाहिजे जर बेंड करा बेंडिंग त्याचा पार्ट म्हणा कर्लिंग किंवा स्ट्रेचिंग पार्ट हे खूप गरजेचं आहे रोबोटची बांधणी करतावेस नावलीसन सेन्सर व्हॉट सेन्सर्स विल द रोबोट नीड sensor, कुठला पार्ट हा महत्त्वाचा आहे व्हॉट विल यू फिट द सेन्सर्स तुम्ही जो सेन्सर्स आहे तो कुठे बसवणार आहात एनर्जी विल विल युअर रोबोट वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी डू यू नीड बॅटरीज सोलार सेल्स एक्सेट्रा वेअर विल दे बी फिटेड नावली विल युअर रोबोट वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी आता तुमचा जो रोबोट आहे तो इलेक्ट्रिसिटीवरती चालणार आहे का का त्याला बॅटरीची गरज आहे किंवा सोलार सेलची गरज आहे वेर विल दे बी फिटेड आता तुम्ही ते फिट कुठे करणार आहात हाऊ टू ऑपरेट द रोबोट डू यू नीड बटन्स और अ रिमोट कंट्रोल और बोथ ना लिसेन हाऊ टू ऑपरेट द रोबोट्स आता तुम्ही हा रोबोट आहे तो कशा पद्धतीने ऑपरेट करणार आहात डू यू नीड बटन ऑर अ रिमोट कंट्रोल आता त्यासाठी बटनचा यूज करणार आहात की रिमोट कंट्रोलचा किंवा आणखी काय नाव लिसन सेफ गार्ड्स व्हॉट okay, सेफ गार्ड विल द रोबोट नीड टू प्रोटेक्ट इट्स पार्ट आता कुठला सेल्फ गार्ड रोबोटसाठी गरजेचं आहे तुला प्र प्रोटेक्ट करण्यासाठी ओके त्याचे जे पार्ट्स आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी कोणता सेफ गार्ड हा गरजेचा आहे नाव ड्रॉ अ पिक्चर सी हिअर नाव ड्रॉ अ पिक्चर ऑफ बोथ रोबोट दॅट यू हॅव डिझाईन लेबल द पिक्चर डिस्क्राईब इन शॉर्ट हॉट युअर रोबोट कॅन डू चूज अ सुटेबल नेम फॉर युअर रोबोट आता पहा इथे काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे काय करायचं आहे तर रोबोट असे काय करायचे आहेत ड्रॉ करायचे आहेत आणि त्याला काय करायचं आहे सुटेबल नेम असं त्या रोबोटला द्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही रोबोट काय कराल नाव ड्रॉ अ पिच्चर ऑफ रोबोट अँड दॅट हॅव डिझाईन रोबोटचं पिक्चर आणि डिझाईन तुम्ही काय करायचे ड्रॉ करायचे आहे लेबल द पिच्चर डिस्क्राईब इन शॉर्ट वॉट युअर रोबोट कॅन डू आणि डिस्क्राईब करायचं आहे की तुमचा रोबोट काय करणार आहे चूज अ सुटेबल नेम फॉर युअर रोबोट आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे तुमचा जो रोबोट आहे त्याच्यासाठी काय करायचं सुटेबल नेम असं तुम्ही काय करायचं आहे तर रोबोटला द्यायचं आहे ओके स्टुडंट डू यू अंडरस्टँड नो दिस लेसन रोबोट्स I think you understand it. Thank you.